वसमत कौठा येथे स्मशानभूमीत मृतदेहाची विटंबना झाल्याप्रकरणी नातेवाईकांनी आरोग्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा अंत्यसंस्कार करीत भूमीतच उपोषण आहे मागील महिन्यांपूर्वी सुधीर खराटे या युवकाचा अपघाती मृत्यू झाला होता त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयातील शवगरात शवविच्छेदन करण्यासाठी सुधीरला नेण्यात आलं होतं त्या शवगृहात मयत सुधीरच्या शरीराचे उंदराने लचके तोडल्याचा धक्कादायक प्रकार वसमत घडला होता या संबंधी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सुधीरच्या नातेवाईकांनी उपोषण सुरू केले होते त्यामुळे संबंधित प्रशासनाने मान्य करून योग्य कारवाई लेखी आश्वासन दिले होते याला सात महिने उलटले मात्र अजूनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याने सुधीरला प्रशासनाने न्याय देऊ शकले नसल्याचा निषेधार्थ आज ना, नातेवाईकांनी थेट सुधीरवर अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणी स्मशानभूमीतच उपोषण सुरू केले एवढेच नव्हे तर आरोग्य मंत्री यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याच्या ठेवून जाळण्यात यावेळी निष्क्रिय निषेधार्थ मयत सुधीर खराटे यांचे नातलग मित्रमंडळी तथा शेकडो गावकरी स्मशानभूमीतच दाखल झाले होते हा जाऊन आज जवळपास सात महिने झालेले आहेत आम्ही सात महिन्यांपूर्वीच त्याच्या प्रेताची विटंबना जी झाली होती त्याच्या निषेधार्थ उपोषण केलं आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा का अशी मागणी केली होती पण तरीसुद्धा दवाखान्याची जी परिस्थिती त्या काळ त्यावेळी होती तीच परिस्थिती आजही आहे आणि त्या अधिकाऱ्यांवर तेव्हाही कोणती कार्यवाही झाली नाही आणि आजही आम्ही कार्यवाहीची वाट पाहत आहोत लहान भाऊ मागच्या सहा ते सात महिन्याखाली जी माझ्या भावाच्या मृतदेहाची जी विटंबना ज्या प्रकारे उपजिल्हा व रुग्णालय वसमती ती झाली अद्याप कुठल्याही संबंधित अधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यावर कुठल्याही प्रकारची या ठिकाणी कार्यवाही झालेली नाही एक घरातला सर्व करता करता असा पुरुष या ठिकाणी माझ्या घरामधली सर्वशी जबाबदारी सांभाळणारा माणूस या ठिकाणी मला सोडून गेला सर्वशी जबाबदारी माझ्यावर आली आणि एवढा मोठा दुःखाचा डोंगर माझ्यावर आला असताना सुद्धा देखील संबंधित प्रशासनानं कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही आली मला अजून सुद्धा न्याय मिळाला नाही मा मेलेरिया व्यक्तीसाठी सुद्धा या ठिकाणी स्मशानामध्ये आम्ही उपोषणाला बसलो मला तरी वाटत नाही की मेलेल्या मृत व्यक्तीला न्याय मिळवण्यासाठी स्मशानामध्ये न्याय मिळवण्यासाठी या ठिकाणी आलो यापेक्षा मोठं दुर्दैव असू शकत नाही सात महिन्यापूर्वी प्रशासनाने आम्हाला लेखी स्वरूपामध्ये संबंधित डॉक्टर अधिकाऱ्यांबरोबर कर्मचाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करू असं लेखी स्वरूपाचं आश्वासन दिल्यानंतरही सात महिने उलटून गेले तरीही कुठल्याही प्रकारची कार्यवाही संबंधित डॉक्टरांवर कर्मचाऱ्यांवर व अधिकाऱ्यांवर झालेली नाही त्यामुळे आम्ही हतबल होऊन मित्रपरिवार व सर्वजण मिळून या ठिकाणी सुधीरच्या आत्म्याला या ठिकाणी न्याय मागणे